माझ्या सगळ्यांचीच गाठी भेटी होतात त्याच्यामुळे, आणि मी लोकांच्यातच राहतील 365 दिवस, मला इलेक्शन लागत नाही गाठी भेटी करायला, त्याच्यामुळे मी 365 दिवस, माझा स्वभावच तसा आहे, मी 24/7 लोकांमध्ये असते कुठेही असले तरी, त्याच्यामुळे मला ऊर्जा आणि आनंदही लोकांमधूनच मिळतो. अर्थात ताई, म्हणजे समोरचे जे आता म्हणजे चर्चेत असलेले उमेदवार आहेत इलेक्शनमुळे बाहेर पडलेत, असं नाही मी म्हणले, मी माझं बोलते, तुम्ही कशाला चुकीचे अर्थ काढताय. दादा म्हटले की तुमच्याच मनातला उमेदवार बारामतीत राहणार आहे, काही वेगळं विषय नसणार आहे, मध्यंतरी ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या जानकरांच्या, अजूनही काही बदल होईल असं मला कसं माहिती असेल. मी लढणार आहे का तर हो, मी तिकीट मागितलंय का तर हो, आता दुसरे काही घर मे क्यू जाकूम आहे. ते साताऱ्यातून उदयनराजे आपले खासदार होते, अनेक वर्ष सोबत काम केले, पण गेले 6 ते 7 भाजपच्या देशभरातील याद्या आहेत. उदयनराजेंचं नाव अजूनही आलं नाही, काल मोठं शक्ती प्रदर्शन केलं, पण तरीही भाजपकडून त्यांची उमेदवारी अजून घोषित झाली नाही. हे प्रचंड वेदना देणारी गोष्ट आहे, कारण छत्रपतींचा आणि त्या गादीचा मान सन्मान फक्त या राज्यात होत नाही, आमच्या फक्त मनात नाही पण देशामध्ये आहे, कारण का छत्रपतींची ती गादी आहे. आणि उदयनराजेंनी आणि आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केले आहे, आणि त्याच्यामुळे आमच्या एका सहकार्याचा आणि त्या गादीचा हा अपमान होतोय असं मला वाटतं, कारण मला प्रचंड वेदना होत आहेत की एवढ्या मोठ्या गादीचे एवढे मोठे राजे ज्यांना आम्ही किती मान सन्मान द्यायचो, म्हणजे आमच्या कुठल्याही मीटिंगमध्ये आले की त्यांची नेहमी जागा आदरणीय पवार साहेबांच्या शेजारी, म्हणजे जणू काय त्यांना प्रिय, म्हणजे एखादा मुलगा असता इतकं प्रेम आदरणीय पवारसाहेबांनी, एवढा जीव त्यांनी नेहमीच त्यांना दिला, प्रेम दिलं त्यांनी, इन रिटर्न आदरणीय पवारसाहेबांना प्रचंड प्रेम आणि आदर दिला, आणि संघटनेही आम्ही दिला, आणि त्याच्यामुळे त्या जेव्हा यांना राजकारणात छत्रपतींचं नाव लागतं तेव्हा मग ते छत्रपतींचं नाव घेणार, पण जेव्हा उदयन महाराजांची वेळ येते तिकिटाची, त्यांचं तर नाव पहिल्या लिस्टमध्ये यायला पाहिजे होतं. त्यामुळे मला वेदना एवढ्याच होत्यात की त्या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पक्ष आणि मराठी माणसाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात जे राजकारण आणि सुडाचं राजकारण हे केंद्र सरकार करतं त्याचं एक आणखीन एक उदाहरण. तर तुतारीच्या चिन्हावर जर लढायचं असेल तर उदयनराजेंना तुम्ही आमंत्रित करणार का त्यांना? या देशामध्ये दडपशाहीच्या विरोधात ज्याला लढायची इच्छा असेल त्याला अर्थातच तुतारी हे खूप चांगलं मोठं ऑप्शन आहे. तुतारी वालवला माणूस हा भ्रष्टाचाराच्या विरोधात ही नांदी आहे, ही दडपशाहीच्या विरोधातली ही नांदी आहे, ही बेरोजगारीच्या विरोधातली ही नांदी आहे. मुद्दा आहे की तुम्ही म्हणताय की उदयनराजे तुमच्या अगदी कौटुंबिक संबंधांसारखे होते किंवा याच्या आहेत 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 कौटुंबिक संबंध तुमचे आहेत, पण ज्यावेळी पॉलिटिकल स्टँड घ्यायचा मुद्दा येतो त्यावेळी ते मग राष्ट्रवादीपासून फारकत कशी काय करतात? तर माझी वैयक्तिक नाती सगळ्यांचीच चांगली आहेत, कारण का वैयक्तिक नाती जपणं हे संस्कार माझ्या आईनीच माझ्यावर केलेले, माझ्या वडिलांचे आणि आमच्या कुटुंबाचे सगळ्याच कुटुंबाची संबंध, त्याच्यामुळे आम्ही एवढी वैचारिक प्रगल्भता आमच्यात आहे ज्याच्यात आम्ही आमचं पॉलिटिकल आणि आमचं वैयक्तिक नाती ह्याच्यात आम्हाला वेगळेपणा एक अंतर ठेवता येतं, आणि ह्यालाच लोकशाही म्हणतात. माडाळसाठी खरं तर फॅमिली म्हणलं तर खूप एक वेगळा कॉर्नर आहे तुमच्या मनात, पण आता प्रतिस्पर्धी म्हणून जर सुनेत्रा वहिनी समोर असल्या तर तुम्ही लढण्यावर ठाम आहात का? मी बारामती लोकसभा मतदारसंघातून गेले 15 वर्ष या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते, आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी आणि इंडियाकडे बारामती लोकसभा मतदारसंघाचं तिकीट 6 महिन्यापूर्वीच मागितलं होतं, आणि माझी अपेक्षा आहे की माझा परफॉर्मन्स बघून मला ती संधी द्यावी अशी मी इंडिया आघाडीकडे विनम्र विनंती करतो. पण समोरचे जे विरोधक आहेत ते आता जे तुमच्याच घरातून तिकीट देणार निश्चित झालं. प्रॉब्लेम असा झाला आहे की भारतीय जनता पक्ष काश्मीर टू कन्याकुमारी, भारतीय जनता पक्षांना शरद पवारांना संपवायचंय असं तेच म्हणतात, त्याच्यामुळे शरद पवारांना संपवण्यासाठी भारतीय जनता पक्ष उतरली आहे. त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा नाही, त्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधात काही करायचं नाही, त्यांना बेरोजगारीमध्ये लढायचं नाही, त्यांना महागाई कमी करायची नाही. भारतीय जनता पक्ष सुडाचं राजकारण करतं
आणि जो कोणी नेता महाराष्ट्राची आन बान आणि शान ही दिल्लीत गाजवतो त्याला संपवायचं असं कबुली ही भारतीय जनता पक्षानेच दिलेली आहे हे मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेलं आहे. सीजेएनी देशातल्या नामांकित वकिलांनी एक पत्र लिहिले आणि त्यामध्ये एक विशिष्ट समुदायाचा राजकीय हस्तक्षेप तो न्यायपालिकेत वाढतोय त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. हे खूप चिंताजनक आहे कारण तुम्ही बघताय की ही लोकशाही आहे पण तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्स मधून आणि वर्तमानपत्रातून अशी माहिती येते आणि समाजामध्ये दबक्या आवाजांमध्ये चर्चा चालली आहे की आता ही दडपशाही वाढत चालली आहे या देशात. त्यामुळे मग हा इमर्जन्सी आहे का, अघोषित इमर्जन्सी या देशात आहे का, अशी परिस्थिती अशी दबक्या आवाजात सातत्याने चर्चा, म्हणजे कुठल्या पत्रकारांनी काहीतरी सरकारच्या विरोधात लिहिलं त्याची नोकरी जाते, एखाद्या पत्रकारांनी सरकारच्या विरोधात काही एव्हिडन्स दिला तर त्याला धमक्याचे फोन येतात, त्याच्यानंतर कुठल्याही बिझनेसमॅनला त्यांनी काही विरोधी पक्षाबद्दल काही बरं बोललं उद्घाटनाला बोलवलं त्याला धमक्या दिल्या जातात, त्यानंतर पक्ष फोडले जातात, त्यांना घरं फोडली जातात. आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी त्याचा जो गैरवापर, अरविंद केजरीवालांचं अटक, कन्नी मोळीजींची पुन्हा केस उघडलेली आहे, अशी किती उदाहरणं जो विरोधात आहे. आणि हा डेटा मी नाही सांगत आहे, हा डेटा तुमच्या चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात आले की 95% या इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या केसेस कुणावर आहेत तर त्या विरोधी पक्षावर आहेत. आणि त्या विरोधी पक्षातला माणूस जर भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या विरोधी त्यांच्या मित्रपक्षात असला तर या केसेस वॉशिंग मशीनमध्ये जाऊन श्रेडरमध्ये जाऊन त्या कुठे हरवून जातात ती फाईल मला माहिती नाही. हे सगळं नाही हे सगळं मी चॅनल आणि तुमच्या टीव्हीवरच पाहते ही सगळी माहिती. पुन्हा शिवसेना म्हणते की आम्हाला जागा विधानसभेचा हडपसरमध्ये त्यांची तीच मागणी आहे, म्हणजे महायुतीत कुठेतरी सेना तर पुन्हा एकदा बार्गेनिंग या सगळ्या गोष्टी प्रचार करू असं शिवसेनेने मागणी केली. हो पण माऊ आमची लोकशाही आहे, लोकशाहीत तोंड तुकडायचं नाही का, तुम्हाला तिकडची सवय फार झाली वाटतं. आमच्याकडे लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये हे बोललंच पाहिजे लोकांनी, मागणी नाही केली तर कसं करणार हो. ते माढा लोकसभेच्या संदर्भात प्रश्न आहे, साहेबांनी आज एक बैठक बोलली आहे, जवळपास धैर्यशील मानेंचं नाव निश्चित झाले आपल्याकडून, सॉरी धैर्यशील मोहिते पाटलांचं. तर मला विचारायचं आम्हाला हेच आहे की जर धैर्यशील मोहिते पाटील आली तर राष्ट्रवादीला फायदा होईल, कारण तुम्ही सक्रिय सकारात्मक आहात का त्यांना? अहो मी पक्षाची फार छोटी कार्यकर्ता आहे, तो निर्णय आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते मुंबईत घेतील. उद्या साताऱ्यात पण बैठक आहे, श्रीनिवास पाटील रिपीट मिळेल संधी पुन्हा, तर उद्या आदरणीय पवार साहेब स्वतः तो निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळे दिल्ली गेल्या वेळेस पावसात सभा झाली आणि सगळं चित्र बदललं होतं, यंदा सुद्धा तसं काही. मी तर म्हणते पाऊस पडू दे, एवढा उन्हाळा आणि दुष्काळ झालेला आहे, दुष्काळाचं हे या असंवेदनशील ट्रिपल इंजिन सरकारला काही पडलेलीच नाही. दुर्दैव आहे की इतका तीव्र दुष्काळ या राज्यात आहे, इतके पाण्याचे गंभीर प्रश्न आहेत, पण ट्रिपल इंजिन सरकार इतकं असंवेदनशील आहे की ते फक्त अजून पक्ष फोडा ईडीच्या रेड करा ह्याच्यातच व्यस्त आहेत. नवनीत राणाला तिकीट मिळालं एवढा विरोध असूनही भाजपमध्ये कळत नाही, ज्यांना विरोध आहे त्यांनाच तिकीट दिलं जातं. मी तो भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. लोकशाही हो, प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. तुम्हाला हा प्रश्न विचारायची इच्छा होते याच्यातच माझं उत्तर आहे. हल्ली दादा वैयक्तिक भेटीगाठी खूप वाढल्यात, काल दिवसभर 5-6 ठिकाणी जाऊन आले, म्हणजे एरवी कधी तर तसं नसायचं. लोकशाही हो, प्रत्येकाचं वेगळं वेगळं पॅटर्न असतं. मी कुठेतरी डिस्टर्ब वाटतंय मी असं मला मला एकच गोष्टीचा आनंद आहे की मी जेव्हा दादा माझ्यासाठी प्रचार करत होता तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला एवढे कष्ट दिले नाहीत याचं मला समाधान आहे. आता कष्ट पडतात असं तुम्हीच म्हणताय, मी नाही म्हणत आहे. पूर्ण फिल्म दाखवा, अर्धवट दाखवू नका.